जुना पिढी घरकुल जी ग्रुप येथे श्री मातोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून नगरसेविका स्वर्गवासी कैलासवासी दमयंतीबाई भोसले व समाजसेवक कैलासवासी कोंडीबा सर्वदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मान सोहळा कार्यक्रम संस्थापक रूपेश कुमार भोसले यांनी आयोजित केला होता. यात जुना विडी घरकुल येथील प्रभाग क्रमांक 10 मधील आदर्श माता म्हणून 51 माता भगिनींचा सन्मान, आदर्श पत्रकार, आदर्श समाजसेवक, आदर्श वाहनचालक मनपा यांचा सन्मान, शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अनिल भोसले, गिरीश कोटा, शहर संघटक युवक दत्ता बडगंची, अहमद मसूलदार यांच्या हस्ते सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष पवार व जुबेर बागवान यांनी रुपेश कुमार भोसले यांचे सामाजिक व राजकीय व रुग्णसेवेचे कौतुक केले. यावेळी प्रभागातील जनतेने रुग्णसेवक म्हणून काम करणाऱ्या रुपेश कुमार भोसले यांना महापालिकेत पाठवावे, त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण व पक्षातील नेते निश्चित आहोत व राहू, यापुढीलही काळात त्यांच्यासोबत राहू, प्रभागात व शहरात त्यांचे काम व नाव आहे, लोकांची सेवा ते प्रामाणिकपणे करतात, मन लावून करतात, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुग्णसेवक सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे VGNT विभागाचे शहराचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र रुपेश कुमार भोसले, समोर उपस्थित सर्व माता भगिनी, पत्रकार बांधव, समाजसेवक, वाहनचालक व मित्रांनो, पक्षाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. रुपेशजी नेहमी सातत्याने जनसामान्यामध्ये राहून भले ते रुग्णसेवक असो मग ते पक्षाच्या माध्यमातून काम असो, समाजामध्ये आदर्श माता, आदर्श पत्रकार, आदर्श समाजसेवक, आदर्श वाहनचालक या सर्व मान्यवरचा सन्मानाप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादीचे युवा नेते, आमचे सहकारी कार्याध्यक्ष जुबेरजी बागवान, त्याचबरोबर राष्ट्रवादी विजय सेलचे अध्यक्ष तथा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेशजी भोसले, त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी भोसले साहेब, गिरीशजी, सन्माननीय सर्व व्यासपीठ, प्रथमतः समाजामध्ये समाजाचे जे भावना आहेत, समाजाचे जे प्रश्न आहेत, ते आपल्या प्रसारमाध्यमातून, वृत्तपत्रातून समाजाच्या सर्व समस्यांना वाचा फोडणारे पत्रकार बंधूंना जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर जिजाऊने जसे शिवाजी महाराज घडवले तसे आपल्या मुलांना कार्यकर्तृत्व त्यांचं घडवण्यासाठी जे जन्मापासून त्यांना घडवण्यापर्यंत ज्या माता प्रयत्न करतात त्या सर्वांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. त्यांचं उपकार, मातेचे उपकार कुठलाच पुत्र फेडू शकत नाही अशा सर्व माता भगिनींना मी त्यांचा जो सन्मान केला रुपेशने त्याबद्दल मी उपस्थितीचं अभिनंदन करतो. सर्व माता भगिनींना मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आदर्श समाजसेवक जे समाजासाठी झोकून देतात, समाजासाठी आपला आयुष्याचा वेळ खर्च घालतात, त्या सर्व समाजसेवकांना ज्यांना सन्मान केला त्यांना देखील शुभेच्छा देतो. आदर्श वाहनचालक जे सेवा पुरस्कार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. रुपेशने म्हणल्याप्रमाणे कोरोना काळ. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.